नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो भैरवगड किल्ल्यावरती। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो भैरवगड किल्ल्यावरती। SRA ग्रुप आहे ज्याच्याबरोबर आपण चंदेरीची संवर्धन मोहीम, दुर्ग संवर्धन मोहीम आणि मलंगाडाचा बालेकिल्ला किल्ल्याच्या टीमबरोबर आपण आलो। आपण साधारण अर्धा टप्पा पार केलेला आहे। ती दिसते ती माची आणि माचीवरती असलेला तो बालेकिल्ला, त्या बालेकिल्ल्यापर्यंत आपल्याला जायचं आहे। आत्तापर्यंत आपण जंगल ट्रॅक कम्प्लीट केला आहे, त्याच्यानंतर माचीवर आणि माचीनंतर बालेकिल्ला सुरुवात करूया। आता आपण भैरवगडाच्या माचीवर आलो। भैरवगडाचा बालेकिल्ला आता बऱ्यापैकी दिसायला लागला आहे। तो बालेकिल्ला ही माची आहे, माचीवरचा परत जरासा टेप आहे आणि तो भैरवगडाचा आपल्याला पाहायला लागेल। साधारण 15 मिनिटाचं अंतर आहे। भैरवगडाचं सांगायला झालं तर सह्याद्रीची निर्मिती ज्वालामुखीतून झाली। ज्वालामुखीतून जेव्हा लावारस बाहेर आला त्याने बेसॉल्ट खडक बनला, त्या खडकाच्या जी भिंतची रचना झालेली आहे, अशा प्रकारे भैरवगडाचं हे झालं आहे। आणि या किल्ल्याचा वापर खास किल्ला म्हणून नाही तर टेकडीसाठी, कारण हा होता तो व्यापारी मार्ग होता, त्याच्यावर माहिती असण्यासाठी या किल्ल्याचा वापर झाला। भैरवगडाच्या बालेकिल्ल्यासाठी येणाऱ्या गिर्यारोहकाचं तंत्र आवश्यक लागतं। त्यासाठी पुण्याच्या पायरे ते झिगझॅग करत वरपर्यंत जातं बालेकिल्ल्यापर्यंत, त्यासाठी आपण रोप लावू। रोप लावल्यानंतर मग किल्ला चढायला सुरुवात करू। आता आपण भैरवगडाचा बालेकिल्ला करायला सुरुवात केली। भैरवगडाचा काही पॅच झाल्यानंतर एक गुफा लागते, त्या गुफेमध्ये आलोय। इथे तुम्ही बघू शकता इथे रोप लावलंय, परत वरती जायला हा बुंद याच्यावरती पाठवर आपण वरती जाऊ। पुढच्या सूचनेपर्यंत थांबणार आणि आता पावसाला मस्त की सुरुवात झाली। भैरवगडाचं विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता। भैरवगडाला सुरुवात केल्यानंतर काही पायऱ्या चढल्यानंतर एक टच लागतो, त्याच्यानंतर गुहा आहे। साधारणपणे पाणी राहिला नाही आहे, इथे पाणी सध्या नाही आहे। आता आपण भैरवगडाच्या बालेकिल्ल्यावर आलो। बालेकिल्ल्यावरती सरळ असा रस्ता आहे, जास्त रुंद नाही आहे, पण एवढाच बालेकिल्ला आहे। इथे बुर्गासारखा साधारणपणे 70 बुर्ग असेल की नसं सांगता येत नाही, आणि हा एवढा रूट आहे बालेकिल्ल्याचा। याच्या व्यतिरिक्त बालेकिल्ल्यावरचा अवशेष नाही आहे, फक्त एकदा जी पाण्याची टाकी लागलेली